नमस्कार मित्रांनो, आज आपण मार्च 2022 ची पूर्ण हिंदी विषयाची कृतीपत्रिका अचूक उत्तरासहित सोडवणार आहोत. मार्च 2023 हिंदी विषयाच्या बोर्ड परीक्षेसाठी ही उत्तरपत्रिका उपयोगी तर ठरेलच, तसेच आपला पेपर नेमका कसा असेल याचाही अंदाज येईल. म्हणूनच मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या विषयाची बोर्ड पेपरसाठी छान तयारी करा. असेच पुढील शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. 80 गुणांच्या कृतीपत्रिकेसाठी 3 तासाची वेळ आहे. सुरुवातीला काही सूचना दिलेल्या आहेत. विभाग एक गद्यांश आहे आणि तो 20 गुणांसाठी आहे. त्यात 2 पठित गद्यांश असणार आहे आणि 1 अपठित गद्यांश असणार आहे. इथे पठित गद्यांश दिलेला आहे, तो व्यवस्थित वाचायचा आणि त्यानंतर खालील कृती सोडवायची आहे. ही कृतीपत्रिकेची PDF आपणास शेवटी उपलब्ध होईल, मात्र उत्तरं इथे याच व्हिडिओमध्ये मिळतील. पहिली कृती आहे लिखे औपचारिकता निभाने वाली की विशेषतः 2 गुणांसाठी. इने मरीज से हमदर्दी नहीं होती, ये सिर्फ सूरत दिखाने आते है. आकृति में लिखे लेखक ने तय किया, 2 गोष्टी लिहायच्या आहे 2 गुणांसाठी. आज कोई भी आए मैं आग नहीं खोलूंगा, चुपचाप पड़ा रहूंगा. गद्यांश में प्रयुक्त शब्द युग्म ढूंढकर लिखे 1 गुणांसाठी, म्हणजे प्रत्येकी अर्धा. थोड़ी बहुत धीरे धीरे लिखे बच्चा, त्याचं वचन परिवर्तन आहे बच्चे आणि लिंग परिवर्तन आहे बच्ची. चौथी कृती ही स्वमतासाठी आहे आणि स्वमत त्याप्रमाणे उतार्यावर आधारित किंवा आपले काही विचार त्यामध्ये लिहायला लागतील. नंतर दुसरा आप पठित गद्यांश आहे, जो सुद्धा 8 गुणांसाठी आहे. त्याखाली दिलेल्या कृती बघूया. आकृती में लिखिए सुहाग वाले गहने टीका बिछिया. गद्यांश में प्रयुक्त शहरों के नाम बहादुरगंज रामनगर. निम्नलिखित वाक्य उचित क्रम लगाकर लिखिए. 4 वाक्यांचा योग्य क्रम लावायचा आहे 2 गुणांसाठी. तर पहिलं वाक्य इथे येते 5 ग्राम सोने के गहने आना. नंतर दुसरा आहे विदा होकर रामनगर आना. 3 मुंह दिखाई में गहने मिले. चौथं बाबूजी अपनी पीडा न रोक सके. याप्रमाणे क्रम लावायचा आहे. वचन परिवर्तन करके लिखिए 2 गुणांसाठी. रिश्ता रिश्ते, दिन दिन, शादी शादिया, मुसीबत मुसीबते, प्रत्येकी अर्धा गुण. चौथं स्वमत आहे. ई हा अपठित गद्यांश आहे जो 4 गुणांसाठी असतो. त्यावर आधारित कृती बघूया. पहिली बापू की अटपट वाणी की विशेषता आहे. वाणी में अपना सारा आशय कहते थे, उनका व्यक्तित्व बोलता था, उनके बोल हृदय में धूल जाते थे, उनका हृदय बोलता था. याप्रमाणे अर्धा गुण प्रत्येकी. नंतर एक स्वमतासाठी कृती आहे. विभाग 2 लागतो पद्य विभाग, जो 12 गुणांसाठी आहे. पहिलं पद्य दिलेलं आहे जे 6 गुणांसाठी. त्याखाली कृती पद्यांश में आहे जलस्त्रोत, नदी, समुद्र, तालाब, घन. याप्रमाणे प्रत्येकी अर्धा गुण. निम्न शब्दों के लिए पद्यांश में प्रयुक्त समानार्थी शब्द लिखे 2 गुणांसाठी. गगन, पर्वत, गिरी, बिजली, दामिनी, दृष्ट, खल. याप्रमाणे. नंतर कवितेच्या 4 ओळींचा सरळ शब्दात अर्थ इथे लिहून दाखवायचा, तो 2 गुणांसाठी. नंतर आ दुसरी कविता दिलेली आहे, त्यावर आधारित कृती आपण बघतोय. उचित जोडिया मिलाकर लिखे. या गोलामध्ये काही शब्द आणि त्यांच्या जोड्या लावून दाखवायच्या आहे. संचय दान, तेज रत्न, अतिथी देव, भुजा शक्ती. 2 गुणांसाठी. दुसरी कृती आहे उपसर्ग और प्रत्यय लगाकर नये शब्द लिखिए. विनम्र म्हणजे नम्र आहे, त्याला उपसर्ग लावला आपण. विनम्र म्हणजे पहिलं वी लावला आणि प्रत्ययुक्त शब्द नम्र आहे, त्याला ता म्हणजे नम्रता शब्द झाला. अर्धा गुण. याप्रमाणे निम्न शब्दो के लिए पद्यांश में आए विलोमार्थी शब्द लिखिए. विरुद्धार्थी अज्ञान, सुज्ञान, दानव, देव. पद्यांश के प्रारंभिक 4 पंक्ती का सरल अर्थ लिहून दाखवायचा आहे 2 गुणांसाठी. विभाग 3 कडे आपण येतोय बाळांनो. पूरक पठण आहे जे 8 गुणांसाठी आहे. निम्नलिखित पठित गद्यांश पडकर म्हणजे इथे एक जो उतार आहे तो पूर्ण रीड करायचा आहे, वाचायचा आहे आणि त्याखाली कृती सोडवायची आहे. पूरक पठण मधील इसका तिलक आया था, 1-2 शब्द मी उत्तर लिहायचं आहे. मुकरा, द्वार पर बज रही थी शहनाई, बड़े हंडे में पक रही थी मसालेदार तरकारी, चारपाइयों पर विश्राम कर रहे थे मेहमान. नंतर सांस्कृतिक परंपरा के संवर्धन हमारा योगदान, यावर आपलं सहमत लिहायचं आहे. निम्नलिखित पठित पद्यांश पडकर सूचना वाक्यानुसार कृतिया करायच्या आहे आणि आपण इथे कृतिया बघतोय. ऐसे प्रश्न तयार कीजिए जिनके उत्तर निम्न शब्दमय हो, म्हणजे जीवन नया हा उत्तर आलं पाहिजे. तर प्रश्न आपण असा बनवतोय, मजेदार में कौन डोलता है, फागुन असं उत्तर आलं पाहिजे. आता प्रश्न आहे रंगबिरंगे रंगसंग लेकर कोण आया. जीवन एक संघर्ष है
या विषयावर 25-30 शब्दामध्ये सो म्हटलंयच. विभाग चारकडे आपण येत आहोत आणि भाषा अभ्यास म्हणजे व्याकरण जो 14 गुणांसाठी असतं त्यामधील पहिली कृती आहे निम्नलिखित वाक्य आधुनिक शब्द के शब्दभेद पहचान कर लिखिए उसे पुरुषवाचक सर्वनाम. निम्नलिखित अवयव में किसी एक अवयव का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए क्योंकि एकाच करायचे. आज लोग बहुत खुश थे क्योंकि आज होली थी. पास मेरे पास आज घर गाड़ी सब कुछ है. दोघांपैकी एकाच वाक्यात उपयोग करायचे. कृती पूरी पूर्ण कीजिए एक गुणांसाठी. परा अधिक म्हणजे परा अर्थ असं दिलंय संधि विच्छेदन त्यामध्ये तो मूळ शब्द आहे परार्थ आणि संधिभेदे स्वर संधी किंवा सदाचार दिलाय आणि त्याचा संधि विच्छेद आहे संत आणि आचार आणि ती व्यंजन संधी आहे. निम्नलिखित वाक्यों में किसी एक वाक्य का सहायक क्रिया पहचान कर लिखिए. दी म्हणजे फाटक से पहले गाडी रोक दी. दी तो देना हे मूळ सहायक क्रिया आहे. चुका चुकाना ही मूळ सहायक क्रिया आहे आणि आपण ती इथे या तक्त्यात सुद्धा लिहून दाखवतो. दी देना चुका चुकाना याप्रमाणे. निम्नलिखित क्रियाओं में किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थ रूप लिखिए. देखना प्रथम दिखाना आणि द्वितीय प्रेरणार्थक रूप दिखवाना. भूलना प्रथम प्रेरणार्थक रूप भूलाना आणि द्वितीय प्रेरणार्थक रूप आहे भूलवाना. निम्नलिखित मुहावरे में किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर उचित वाक्य में प्रयोग कीजिए. दाद देना अर्थ होता है उसका प्रशंसा करना. मुंह लाल होना उसका अर्थ है गुस्सा होना. याचा आपण अर्थदा अर्थपूर्ण अशा हिंदीतील वाक्यामध्ये उपयोग करून दाखवायचा आहे. नंतर त्यालाच त्या ठिकाणी और आहे म्हणजे अथवा आहे. अधोरेखित वाक्यांश में कोष्टक में दिए गए मोहरे उचित मोहरे चयन करके वाक्य फिर से लिखिए. सार्वजनिक अस्पताल का ख्याल आते ही में भयभीत हो गया. आता भयभीत हो गया इथला कोणता आहे तर काप उठा म्हणून असं आहे. सार्वजनिक अस्पताल का ख्याल आते ही मैं काप उठा. निम्नलिखित वाक्य में किसी एक वाक्य के प्रयुक्त कारक पहचान कर उसका भेद लिखिए. तर आपण इथे दुसऱ्या वाक्यामध्ये से ये कारक चिन्ह घेतलंय म्हणजे कारक घेतलाय आणि हा अपादान कारक आहे. नंतर पुढे येता स्थान उचित विराम चिन्हे का प्रयोग करणे काय. ओ कंबक ने किसी बेदर्दी से पिटा. ओ इथे आपण उद्गारवाचक आणि शेवटी पूर्णविराम हिंदीत. नंतर इथे वाक्य आपल्याला सूचना के अनुसार काल परिवर्तन करायचं आहे. मेरी सबसे छोटी बहन पहली बार ससुराल जाएगी. तर अपूर्ण भूतकाल में अगर उसको करने का है तो वो मेरी सबसे छोटी बहन पहली बार ससुराल जा रही थी. प्राण को मन से अलग करना पड़ा. सामान्य भविष्यकाल इसको बनाने का है वाक्य को. तो हम लिख सकते हैं प्राण को मन से अलग करना पड़ेगा. इसने मुझे बहुत प्रभावित किया. पूर्ण वर्तमान काल इसमें ये वाक्य परिवर्तित करना है तो ऐसा होगा इसने मुझे बहुत प्रभावित किया है. खाली है शेवटी जोडलं तर आपलं ते वाक्य. निम्नलिखित वाक्य का रचना के आधार पर भेद पहचान कर लिखिए. बाबूजी का एक तरीका था जो अपने आप आकर्षित करता था. मिश्र वाक्य. निम्नलिखित वाक्य में किसी एक वाक्य के कोष्टक में दी गई सूचना के अनुसार परिवर्तन कीजिए. लिखने से पहले मैंने पढ़ना शुरू किया था. निषेधार्थक वाक्य बनाना है इसको. देखिए मैं कैसा अभी ये वाक्य बना रहा हूँ. लिखने से पहले तो मैंने पढ़ना शुरू भी नहीं किया था. क्या लोग पहाड़ों पर घूमने का शौक रख सकते हैं. ये जो प्रश्नार्थी वाक्य है उसका विधानार्थी वाक्य में परिवर्तित करना है. लोग पहाड़ों पर घूमने का शौक रखते हैं. निम्नलिखित वाक्य में किन्हीं दो वाक्य शुद्ध करके वाक्य फिर से लिखिए. पिताजी ने अदालतों में से भाग लेने से रोकी. तो मैं ऐसा उसको बना रहा हूँ. पिताजी ने आंदोलनों में भाग लेने से रोका. ये पसीना किस लिए बाही है. वह पसीना किस लिए बहाया है. मैं ड्राइवर से बुला लाया. तो तुम ड्राइवर को बुला लाए. याप्रमाणे आपण दुरुस्त केलेले. पाचवा विभाग हा उपयोजित लेखनाचा रचना विभाग. ज्यामध्ये आपल्याला अ मध्ये पत्र लेखन आहे पहिल्या ह्याच्यात आणि दोन पत्रांपैकी आपल्याला एक पत्र लिहून दाखवायचे जे की 5 गुणांसाठी आहे. नंतर दुसऱ्या अमधली दुसरी कृती आहे. एक उतारा दिलेला असेल गद्यांश त्यावर त्याच्यावरती एक एक वाक्य में उत्तर आहे असे 4 प्रश्न तयार कीजिए आणि ते आपण बनवायचे आहे. पुढे
आकृती आहे लेखन विभागात, वृत्तांत लेखन एक आहे आणि वृत्तांत लेखन 80 शब्दामध्ये 5 गुणांसाठी लिहायचं आहे. इथे स्वच्छता अभियानावर सांगितलेलं आहे. हे जर नाही लिहिलं तर त्याला और आहे कहाणी लेखन अथवा आणि मुद्द्यांच्या आधारे कहाणी लिहून दाखवायची. नंतर आमध्ये दुसरं आहे विज्ञापन लेखन, जाहिरात बनवायची आणि दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 5 गुणांसाठी जाहिरात बनवायची असते. आणि शेवटी प्रश्न 5 मध्ये ई असतो निबंध लेखन, आणि निबंध लेखनामध्ये 3 विषय आणि किसी भी एक विषय से 80 से 100 शब्द में निबंध लिखिए. मेरा प्रिय त्योहार, नदी की आत्मकथा, यदि मैं अध्यापक होता. तर याप्रमाणे ही हिंदी विषयाची 80 गुणांसाठीची कृतीपत्रिका आपण सोडवण्याचा आपल्या बोर्ड पेपरसाठी पेपरच्या आधी योग्य सराव करा. म्हणजे कोणत्या प्रश्नात कोणत्या कृती असतात, अशा प्रकारे त्या सोडवायच्या असतात. घटक म्हणजे गद्यांश, पद्यांश, उपयोजित लेखन, भाषा अभ्यास हे कशा प्रकारे येतात हे सगळं आपल्याला समजेल. शेवटी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची एक PDF लिंक दिलेली आहे, तिथून ती डाउनलोड करा. पण तो पूर्ण बोर्डाचा कोरा पेपर आहे. उत्तरं मात्र तुम्हाला इथे ह्याच व्हिडिओमध्ये बघावी लागते. इथे हा व्हिडिओ पूर्ण होतोय विद्यार्थी मित्रांनो, आणि पुन्हा मी विनंती करतोय जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ इथे आणण्यासाठी आणि आम्हाला अधिक प्रोत्साहित करण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.